सह्याद्रीची उंची म्हणजे राज्यसभा खासदार संभाजी राजे आपल्या सोबत आहेत। राजे मला सांगा की तुमच्या या कारकिर्दीचा आज शेवटचा दिवस आहे, या 6 वर्षांमध्ये तुम्ही जे मुद्दे घेतले पार्लमेंटमध्ये, मग ते मराठा आरक्षण असेल, इतर अनेक मुद्दे आहेत, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे की आता इथून पुढे मराठा आरक्षणचं काय होणार, हा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा, संभाजी राजे हे स्वतःचे पक्ष काढणार का कोणत्या पार्टीमध्ये सहभागी होणार? नाही, 6 वर्षीचा कार्यकाळ माझा आज संपतो आहे। मला आनंद आहे की मी अनेक विषय मी इथं मांडू शकलो, मग तो आरक्षणाचा विषय असेल, शिवाजी महाराज शाहू महाराजांची भूमिका असेल, समतेचा लढा कसा शाहू महाराजांनी उभा केला असेल, किंबहुना महाराष्ट्राचे अनेक प्रश्न मी बोलू शकलो, भीमा कोरेगावच्या बद्दल कसा समतोल, सामाजिक समतोल राहिला पाहिजे, हा दिल्लीत असल्यामुळे मला ही संधी मिळाली ह्या सगळे विषय मांडताना। आता पुढं नेमकं काय करायचं आहे हे मी मानसिक म्हणजे माझ्या माइंडसेटमध्ये मी ते ठरवलेलं, त्यात काही दुमत नाही। पण स्मृती शताब्दी ही 6 मेला आहे शाहू महाराजांची, 100 वर्ष पूर्ण होतात, आणि म्हणून मला असं वाटतं की आपली भूमिका त्याच्यानंतर महाराष्ट्रात मुंबईत किंवा पुण्यात, प्रामुख्याने पुण्यातच ही जाहीर लवकरच होईल। मराठा आरक्षणाची चळवळ घेऊन ही भूमिका असणार आहे का आम्हाला सांगा, कारण मुद्दा जो आहे तो अजूनसुद्धा निकाली निघालेला नाही आहे। नाही नाही, माझी भूमिका हे सर्व विषय घेऊन असणार आहे। बरं, त्यातला प्रमुख मुद्दा हा मराठा आरक्षण आहे हे नाकारता येत नाही। गडकोट किल्ल्यांचं संवर्धन असेल, अनेक महाराष्ट्राचे सामाजिक प्रश्न असतील, इतकं निश्चित आहे की विषय फार किचकट आहे मराठा आरक्षणाचा। मी प्रामाणिकपणाने मी लढतो आहे, 2007 पासून मी लढतो आहे, गरीब मराठ्यांना न्याय मिळावा ह्या भूमिकेचा मी आहे। मग तो दिल्लीत असो काय महाराष्ट्र असो, मी खासदार असो काय खासदार नसो, मी जोडं पूर्वी विषय जोरात मांडला ह्याच्या पुढं त्याच जोमान मी मांडणार आहे। कोणाच्या विरोधामध्ये, राज्य का केंद्राच्या विरोधामध्ये? नाही, मी कोणाच्या विरोधात नाही, मी उलट भूमिका स्पष्ट मांडतो। राज्यातसुद्धा मी भूमिका स्पष्ट मांडली, केंद्रातसुद्धा भूमिका मांडली, मी उलट भाजपचा सहयोगी सदस्य इथं असलो तरी मी भाजपच्या विरोधात मी इथं भूमिका दिल्लीत मांडली होती, राज्यातसुद्धा मी त्या वेगळ्यावेगळ्या पद्धतीने माझी भूमिका मांडली। म्हणून माझ्यासाठी आरक्षण ज्या विषय येतो ते कोणाच्या बाजूने हे महत्त्वाचं नाही, आपण समाजाच्या बाजूने उभा राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून माझं नियोजन असतं। इथं असताना सुद्धा त्यावर तोडगा निघाला नाही, तुम्ही मध्यंतरी नाराज व्यक्त केली होती, पंतप्रधान भेटत नाही आहेत या आरक्षणाच्या मुद्द्यावर। ठीक आहे, ते झाले ते झाले विषय, आज 6 वर्षात काय गोष्टी राहिल्यात त्याच्यावर बोलण्यापेक्षा या 6 वर्षात मी काय समाजासाठी करू शकलो ह्याचा विचार करणं गरजेचं आहे। म्हणून मी नेहमी सकारात्मक बघतो, नकारात्मक बघत नाही, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून जातो। पुढंसुद्धा संधी आहे, पुढंसुद्धा आपल्याला हा विषय मांडता येईल, आणि तो विषय मांडत राहण्यासाठी मग ते त्याला काय पार्लमेंटच लागते काय, त्याला काय विधानसभाच लागते असं काही नाही। मी शिवशाहूंचा वंशज आहे, माझ्यासाठी छत्रपती या घराण्यात जन्म होणं हेच महत्त्वाचं आहे, आणि मी ह्याच्यापुढेही शिवशाहूंची भूमिका जोरात मांडत जाईन, त्यामधला एक आरक्षण एक मुद्दा आहे। अच्छा, राज्यामध्ये आणखीन एक आता सध्या मुद्दा गाजतोय तो म्हणजे की राज ठाकरे यांनी जे रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधीच्या संदर्भामधलं वक्तव्य केलेलं आहे, लोकमान्य टिळकांनी ही समाधी बांधली आहे। नाही, जे कोण मोठी व्यक्ती असते त्यांची जबाबदारी असते की ज्यावेळी इतिहास मांडायचा असतो त्याचा सखोल अभ्यास करूनच आपण बोलायचं असते। जे टिळकांच्या बद्दल विषय मांडला गेला, मी शिवाजी महाराज शाहू महाराजांचा घराण्याचा वंशज या नात्याने सांगू इच्छितो की लोकमान्य टिळकांनी ती समाधी बांधली नाही, उलट 1895ला त्यांनी एक शिवाजी फंड म्हणून उभा केला होता, जे पैसे जमा झाले होते ते डेक्कन बँकेत जमा झाले, पण डेक्कन बँक बुडली असं समजते, म्हणून तो विषय इथं येऊ शकत नाही। म्हणून कुठलाही म्हणजे कोणी असेल, माझ्या सकट असेल, ज्यावेळी आपण इतिहास बोलतो इतिहासाच्याबद्दल कमेंट करतो ते ऑथेंटिक असावं, आणि ह्या समाधीच्या बाबतीत जे स्टेटमेंट झालं आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे। अच्छा, पण राज ठाकरे जेव्हा तुम्ही जसं म्हणला की जबाबदार व्यक्ती स्टेटमेंट करतो, मग ही स्टेटमेंट करायची वेळ काय असेल, त्यांनी याचा अभ्यास केला नसेल का, माहिती घेतली नसेल का की लोकमान्य टिळकाचा कशाप्रकारे कॉन्ट्रीब्युशन आहे याच्यामध्ये? ते त्यांनीच सांगावं ना, त्यांनीच सांगायला पाहिजे ना की त्यांनी कुठं वाचलं, त्यांना कुठं असं वाटतं की त्यांनीच जीर्णोद्धार केला किंवा त्यांनी समाधी बांधली गेली,
पण माझ्या वाचनात आणि इतिहासकारांच्या वाचनात कुठे असं आलेलं नाही आहे. उलट मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की जे वाक्य त्यांच्याकडनं आलेलं आहे हे काय बरोबर नाही, ते वाक्य त्यांनी दुरुस्त करावं ही माझी त्यांना विनंती राहील. बरं, पण मग प्रश्न हा उपस्थित होतो की मग समाधीचा जीर्णोद्धार जो आहे तो कधी झाला आणि कोणाच्या आपल्याकडे काय माहिती आहे? नाही, 1925 जीर्णोद्धार झाला असे सगळे डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे, सुद्धा सगळे डॉक्युमेंट्स आहेत, सगळे रेकॉर्डेड आहेत. मी काय असं मला कुठेतरी पेपरमध्ये वाचलं आहे त्याच्यावर मी बोलत नाही, पण ऑन रेकॉर्ड आहे की 1925 दरम्यान समाधीचा जीर्णोद्धार झालेला आहे. महात्मा फुलेंच्या माध्यमातून ती समाधी समोर आली आणि ते छत्री असेलही असेल, सगळे फोटोग्राफ्स आहेत केव्हा बांधलं गेलं, केव्हा त्याचा जीर्णोद्धार झाला. म्हणून ते काय परत परत तेच तेच विषय बोलण्यासाठी हे बरोबर नाही आहे. आणि त्याच्यापेक्षा त्या समाधीचं देखभाल कसं होणं गरजेचं आहे किंवा त्या रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन कसं व्हायला पाहिजे ह्याच्यावर सगळ्यांनी चर्चा करायला पाहिजे. बरोबर आहे. 1925 म्हणजे की तेव्हा लोकमान्य टिळक नव्हते. नव्हते. आणि उलट 1895 ज्यावेळी शाहू महाराज ज्यावेळी गंगाधर टिळक कोल्हापूरला आले होते त्यांनी सबनिसांना सुद्धा पत्र लिहिलं होतं की आम्हाला फंड मिळावा असे एक 2-3 पत्रसुद्धा काल इंद्रित सावंतांची इतिहासकारांची माझी चर्चा झाली त्यातनं सुद्धा दिसून येते की त्या पत्रव्यवहारातून शाहू महाराजांनी सुद्धा मोठी देणगी त्या शिवाजी फंडला दिली होती. मग ते डेक्कन बँकेतनं ते पैसे जमा झाले, ती बँक बुडली. तो ठीक आहे, तो विषय आता गेला आहे, पण त्याच्यात परत परत ते जाण्यापेक्षा आत्ताच आता काय इतिहास सांगतो की ती समाधी तिथे उभारलेली आहे, त्याचं जीर्णोद्धार त्याचं संवर्धन जतन व्हायला पाहिजे. रायगड किल्ल्याच्या बरोबर अनेक किल्ल्यांचं संवर्धन जतन कसं करता येईल या ह्याच्यात सगळ्यांनी बोलावं. पण टिळकांनी जे पैसे गोळा केले ते नंतर डेक्कन बँकेमध्ये ठेवले होते आणि ते बुडाले, म्हणजेच की त्या पैशाचा उपयोग विनियोग जो आहे तो समाधीसाठी शिवाजी महाराजांचा झाला नाही असंच म्हणताय? निश्चित झाला नाही. निश्चित झालं नाही. अच्छा, पण मग या वक्तव्यामुळं समाजामध्ये एक वेगळं चर्चा सुरू झालेली आहे, दुही निर्माण होते असं परिस्थिती आहे असं वाटतं का? माझं एवढंच म्हणणं आहे सगळ्यांना, माझ्या सकट त्याला ते लागू आहे की महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा आहे, हा महात्मा फुलेंचा आहे, शाहू महाराजांचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तुकाराम महाराजांचा आहे, ज्ञानोबांचा आहे, तुकडोजी महाराजांचा आहे, महासंतांचा आहे. एवढा मोठा इतिहास, एवढे महापुरुष आपल्याकडं निर्माण झालेले आहेत, मिळालेले आहेत आपल्याला, आपला आदर्श बाकीचे राज्य घेणार आहेत, म्हणून आपण त्यांचा आचार विचार घेऊन पुढे जायला पाहिजे. जे महाराष्ट्राचे जीवन प्रश्न आहेत, ज्वलंत प्रश्न आहेत, मग ते शेतकऱ्यांचं असेल, कामगारांचं असेल, तिथं गरीब लोकांचं असेल, ह्याच्यावर आपण जास्त लक्ष केंद्रित करावं असं मला. राजकारण तुम्ही काय आव्हान करणार की हे जे वक्तव्य? नाही नाही, मला काही कोणाला काही आव्हान करायचं नाही, आणि सगळे आपापल्या ठिकाणी मोठे असतात आणि जबाबदार असतात, आणि ह्याच्यापुढे आपण सगळ्यांनी जबाबदारीपणे वागावं, बस बाकी काही. अच्छा, दुसरा एक मुद्दा की राज ठाकरेंनी पुन्हा एकदा तो उकरून काढलेला आहे जेम्स लेन प्रकरणाचा, आणि स्पष्टीकरण दिलेलं आहे की बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेनची ही भेट झाली नव्हती आणि मुलाखतीमधले काही अंशसुद्धा दिलेले आहेत. ह्याच्यावरचा सगळे विषय संपलेले आहेत. हा परत 7-8 वर्षानंतर परत विषय बाहेर आला आहे आणि त्या विषयावर मला आता काही भाष्य करायचं नाही. बाबासाहेबसुद्धा आज इथं हयात नाहीत आणि बाबासाहेबांच्यावर बोलणं एकदा ते ह्या हयात नसताना हे बरोबर नाही, आणि म्हणून या प्रसंगी एवढंच मला सांगायचं आहे जी जी चर्चा झाली आहे 7-8 वर्षाच्या अगोदर परत ते चर्चा कशाला, त्या चर्चेवर बोलायचं आपण, तो विषय सगळ्यांसाठी क्लोज आहे. पण राज ठाकरेंनी हे आत्ता या टायमिंग काय आहे की हे संपूर्ण मुद्दे जे आहेत ते उकरून काढणं, त्यांचा तर मी प्रवक्ता नाही आणि ते काय त्यांच्या मनात आहे मी काय समजू शकत नाही, माझ्या मनात काय मलाच हे समजत नाही, पण माझं मन सुद्धा आता पुढं माझी भूमिका काय घ्यायची आहे त्याच्यात जास्त लक्ष मी केंद्रित केलेलं आहे. अच्छा, पण मग इथून पुढे हे सारखे वेगवेगळे विषय राज ठाकरेंच्या माध्यमातून येत आहेत, पण मग जे क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला आहे बाबासाहेब पुरंदरेंना काय वाटतं तुम्हाला? मी सांगतो ना की जे व्यक्ती वारलेली आहे जी हयात नाही त्या व्यक्तींच्यावर बोलणं हे चुकीचं आहे, आणि मला एवढंच वाटते की आपला महाराष्ट्रामध्ये अनेक भरपूर विषय आहेत, त्या विषयावर सगळ्यांनी केंद्रित करावं. बरं, शरद पवार यांनी कधीही शिवाजी महाराजांचं नाव घेतलं नाही असं सुद्धा एक, परत तुम्ही सगळे विषय शरद पवार राज ठाकरेंच्या बोला, मी काय त्यांचं हे नाही ना विषय कोणाशी जोडला आहे तुम्हाला सांगतो मी, थेट विषय जे आहे ते शिवाजी महाराजांशी जोडलेला आहे. शिवाजी महाराजाबद्दल लिखाण केलं, शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात नाही आणि समाधी जी आहे ती जीर्णोद्धाराच्या संदर्भामध्ये, म्हणून आम्ही तुम्हाला जो विचारतोय प्रश्न ते शिवाजी महाराजांच्या नात्याने विचारतोय. पवार साहेब शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत असं मला तर वाटत नाही, आणि महाराष्ट्रात ज्याचा जन्म झालाय जो मराठी माणूस आहे तो शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर नाव घेतल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. बरं,
एक आणखीन एक मुद्दा की तुमचा ते इथूनचा पुढचा प्रवास कसा काय, तुम्ही गुजरातला जाणार आहे हे कळतंय? नाही, आज गुजरातला मी राजकोटला जाणार आहे, उद्या भावनगरला जाणार आहे. ज्या राजेश छत्रपती शाहू महाराज ज्या राजकोटला शिकले, राजकुमार कॉलेज राजकोटमध्ये, त्याचा मी स्वतः विद्यार्थी आहे. आज तिथल्या ठाकूरसाहेब मुळी म्हणून आहेत, जे तिथले प्रमुख विश्वस्त आहेत, त्यांनी मला शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी बोलवले. म्हणून आज संध्याकाळी 4 वाजता अभिवादन करणार आहे. उद्या जे शाहू महाराजांचे जिवलग मित्र होते भाऊसिंगजी महाराज, ज्यांचं नावसुद्धा कोल्हापूरला भाऊसिंगजी रोड म्हणून दिलेलं आहे, ते दोघे एकत्र राजकोटला शिकत होते. तर भावनगरचे महाराजांनी युवराजांनीसुद्धा मला शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी बोलवले. म्हणून माझा गुजरातचा दौरा आहे. राजकीय घाटीभेटी काय, कारण गुजरातला कोणीही निघालं की अगोदर भुवया उंचवतात? नाही, माझ्यासाठी शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य म्हणजे पूर्ण देश आणि पलीकडं होतं, म्हणून मला कुठेही जायला चालते. एक शेवटचा प्रश्न, सतीश पाटील यांनी सांगितलं की सर्वच पक्षांची नजर तुमच्यावर आहे. नाही, आनंदाची बातमी आपलं सतीश पाटील दिली की सगळे पक्ष इच्छुक आहेत संमेलनासाठी. ह्याचा अर्थ की माझी कामाची पोचपावती आहे ती, की मी ज्या पद्धतीने काम करतो, ज्या पद्धतीने सगळ्यांशी मिक्स होतो, आणि म्हणून सतीश पाटलांना वाटलं असेल की हो, संभाजी सगळ्या पक्षाला लागतील. मी सतीश पाटलांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी सगळ्या पक्षासाठी त्यांनी मला काय ओपन ठेवलेलं आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न राजे, की तुम्ही वारंवार तारखा दिलेल्या आहे, तारीख पे तारीख. आम्ही कोर्टाची तारीख ऐकलेली आहे, परंतु तुमची तारीख ऐकायला लागते. 3 तारीख तुम्ही सांगितली होती, पण मला एक सांगा, इथून पुढची तुमची जी भूमिका असणार आहे राजकीय, ती कोणत्या पक्षासोबत असणार आहे? थेट प्रश्न, का स्वतंत्र तुमची वेगळी संघटन असणार आहे? तारीख पे तारीख मी काही देत नाही आहे. आता काय, मी मुळात राजकारणी माणूस नाही, मी सहज बोलून जातो. तसं मी म्हटलं, 3 तारखेला माझा कार्यकाळ संपतो, 3 तारखेच्या नंतर मी माझी भूमिका स्पष्ट करेन. तर ठराविक लोकांनी 3 तारखेच घेतली, पुढचं लाईन घेतली नाही असो, पण महाराष्ट्रातनी मला मोठं केलेलं आहे, शिवशाहूनी मला मोठं केलं आहे. जिथं शिवशाहूंचा विचार प्रेरित आहे, आणि त्या भूमीत मला जावं लागणार आहे. 7 तारखेला शाहू महाराजांची स्मृती शताब्दी झाल्यानंतर मी पुण्यात किंवा मुंबईत लवकरच माझी भूमिका स्पष्टपणाने जाहीर करेल. तुमच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही वेगळं संघटन काढावं, त्यांची इच्छा आहे? सगळ्या लोकांची इच्छा आहे की थोडे लोक म्हणतात ह्या पक्षात जाऊ नका, थोडे लोक म्हणतात ह्या पक्षात जायला पाहिजे, अनेक लोकांचं म्हणणं आहे तुमचं स्वतंत्र पक्ष पाहिजे, असे सगळ्यांचे विचार आहेत. आता मला वाटत नाही की तुम्ही कोणत्या पक्षासोबत जाणार आहे, स्वतंत्र विचाराची दिसत आहे. नाही, मी कुठेही गेलो तरी मी स्वतंत्र विचाराचा निश्चित असणार आहे. माझी भूमिका ही शिवशाहूंची भूमिका आहे, आणि शिवशाहूंचा विचार सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. म्हणून माझ्यासाठी सगळे ओपन आहे, आणि बघू लवकरच सांगेन. बिलकुल लवकरच पुण्यामध्ये सांगणार आहेत संभाजीराजे यांची नेमकी त्यांची भूमिका काय आहे. परंतु राज ठाकरे यांनी जे वक्तव्य केलेले लोकमान्य टिळकाच्या संदर्भामधलं, ते कुठेतरी दुरुस्त करण्याची गरज आहे, आणि जबाबदार व्यक्तीनं जबाबदारपणे बोलणं गरजेचं आहे. लोकमान्य टिळकांनी समाधीचा जीर्णोद्धार केला नाही, तर महात्मा फुलेंनी केल्याचा दावा संभाजीराजेंनी केला आहे. कॅमेरामॅन राजेश, रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली.